आज मी बनवणार आहे मुशी मसाला। त्यासाठी मी येते मुशी व्यवस्थित साफ करून पाण्याने स्वच्छ करून घेतली आहे। आला लसूण पेस्टसाठी मी इथे घेतलाय 2 इंच आल्याचा तुकडा आणि 9-10 लसूण पाकळ्या। तसंच मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे घेत आहे 1/2 वाटी नारळ खवलेला, 1 मोठा कांदा उभा चिरलेला, धने, बडीशेप, मिरी आणि लवंग प्रत्येकी 1-1 चमचा। हे सर्व कांदा खोबऱ्यासह मी भाजून घेतले आहे। इथे मी थोडी चिंच देखील घेतली। आता मी कांदा खोबऱ्यासह धने, बडीशेप, मिरी, लवंग आणि चिंच यांची वाटून पेस्ट करून घेते। मी आल्या लसणाची पेस्ट करून इथे घेतलेली आहे। गरजेनुसार पाणी घालून आपण हे कांदा खोबऱ्याचे वाटण वाटून घेऊया। आपले कांदा खोबऱ्याचे वाटण वाटून तयार आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये साधारण 1 मोठा चमचा तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाले की मंद आचेवर आपण बारीक चिरलेला कांदा परतून घेणार आहोत। कांदा चांगला गुलाबी रंगावरती आपण परतून घेऊया। आता आपण यात आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। ह्यात आपण 1/2 चमचा हळद घालून मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। आलं लसूण पेस्टला चांगलं तेल सुटले आहे। आता आपण यात मुशी मच्छी घालून घेणार आहोत। ह्यात आता मी 2 चमचे घरचा मालवणी मसाला घालून घेऊन मिश्रण सर्व एकत्रित ढवळून घेणार आहे। आता याला आपण 2 मिनिटांसाठी झाकून एक वाफ काढून घेऊया। 2 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे। यात आता आपण थोडे पाणी घालून घेऊ। मी येथे फार कमी पाण्याचा वापर करत आहे कारण मला हा रस्सा येथे घट्ट हवा आहे। आता या चवीनुसार मीठ घालूया। रस्स्याला छान लाल रंग आलेला दिसतोय। आता यात आपण कांदा खोबऱ्याचे वाटण घालून घेऊ। त्यानंतर 10 मिनिटांसाठी आपण याला शिजायला ठेवणार आहोत। मुशी मच्छीला शिजायला फारसा वेळ लागत नाही। 10 मिनिटात आपली ही मच्छी तयार होईल। हा मुशी मसाला तांदळाच्या भाकरीबरोबर खूपच छान लागतो। मंद आचेवर आपण ह्याला आता एक छान उकळी काढून घेऊया। आता आपला मुशी मसाला तयार आहे। आपण त्याला एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया।
झटपट मुशी मसाल्याची ही रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा।